जागतिक आदिवासी दिनानिमित्त जावळी तालुक्यातील पंचायत समिती मेढा येथे विविध योजनांवर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जावळी तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित राहिले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बेदरकर मॅडम, तालुका विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, जावळी तालुका न्यायाधीश रवींद्र खवले, गटविकास अधिकारी पंचायत समिती जावळी मनोज भोसले, अधीक्षक समाज कल्याण विभाग सातारा वसुंधरा शिंदे, समाज कल्याण विभाग सातारा विशाल कांबळे, सहगटविकास अधिकारी धनावडे व इतर अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. समाज कल्याण विभागातर्फे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद देते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आदिवासी दिन साजरा करत आहोत. उद्देश हाच आहे की आदिवासी आणि ज्यांच्यापर्यंत बऱ्याच सुविधांचा लाभ पोहोचू शकत नाही अशा लोकांपर्यंत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा हा एक संकल्प घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या सोबत आपणासमोर आज हजर झालेले आहे. हे एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आम्ही सर्व अशी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांपर्यंत ज्या योजनांचा लाभ आपल्याला मिळायला पाहिजे त्याची संपूर्ण माहिती मिळावी. आणि याची आम्हाला जाणीव आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिक्षणाच्या अभावामुळे काय योजना आहे किंवा आज हे जे कॉम्प्लेक्स वाटल्या गेलेले आहेत, जी माहिती पुस्तिका वाटल्या गेलेली आहे आपल्याला, ती माहिती पुस्तिका वाचण्यासाठी सुद्धा कोणाची तरी मदत घ्यावी लागते. मग अशा वेळेस असं मदत करणारा जर आपल्यातून कोणी नसेल तर त्यावेळेस काय करता येईल, तर त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पॅरालिगल व्हॉलंटियर्स आणि पॅनलवरील वकील यांची आपल्यासाठी सोय करण्यात आली आहे. आपल्यातल्याच काही लोकांमधून आम्ही त्यांची निवड करत असतो. असे लोक ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज येऊ शकेल, ते सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला वाचून दाखवू शकतील. ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या बाबी वाचण्यात आणि समजण्यात सोपं जातं, तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही आवश्यक मदत आहे, जी काही आवश्यक मदत आहे ती आवश्यक मदत देता येईल यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध आहे. आता इथे उपस्थित मान्यवरांनी आपल्यासाठी ज्या काही योजना उपलब्ध आहेत त्याची माहिती आपणा सर्वांना दिलीच आहे. त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जागरूक होणं आवश्यक आहे. माझे अधिकार काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि अधिकाराच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांनाच एक होश हवाच मिळायला असं म्हणतात हिंदी, म्हणजे तुम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव असणं आवश्यक आहे. त्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही व्यसन आहे त्यांच्यापासून दूर राहणं, चांगल्या गोष्टी आपल्या जवळ घेणं, ज्या समाज माध्यमात ज्या पॉझिटिव्ह म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला चांगल्या वर्तनाची समज मिळते, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, अशा गोष्टी करणं हे तुमच्याकडून सगळ्यांना अपेक्षित आहे आणि तशी अपेक्षा तुमच्या कुटुंबियांची सुद्धा आहे. त्या अपेक्षेला जर तुम्ही पुढे पडले तर तुम्ही खरा स्वतःचा एक चांगल्या प्रकारे उद्धार करू शकाल.